हे गाइज, गुड मॉर्निंग, हरर महादेव एंड वेलकम बैक टू माय चैनल। सो आज आहे संडे आणि आता वाजले आहेत 5:15। मी उठली 4:30 आवाज अजून पण तसंच, कारण की माझी मी झोपलेत 1 वाजता, मे बी 3:30 तास झोप झालेली आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज असा आहे। सो आज मी निघाली आहे शूटसाठी, आणि शूट ॲक्च्युली प्रोमो वगैरेसाठी नाही, हा शूट मीच प्लॅन केला आहे, माझी एक फ्रेंड आहे संकू, सो आम्ही दोघींनी मिळून हा शूट प्लॅन केला आहे महाशिवरात्रीसाठी, आणि खूपच युनिक कॉन्सेप्ट काढलेली आहे आम्ही दोघींनी मिळून। आता जसं जसं लुक कम्प्लीट होईल मी तुम्हाला तसं तसं जाऊन सांगेल की बाबा काय आहे कॉन्सेप्ट आमची। आणि आता मला निघायचं आहे डेक्कनला, मे खराडी, मतलब मे कोई असे मे बी मी 1:45 तासात पोहोचेल। सो निघायचं आहे, आणि येस कालच मी ॲक्च्युली रात्री गावावरून आली, आणि सगळं सामान मोस्ट ऑफ द घेतलं आहे, त्रिशूळ वगैरे, रुद्राक्षाची माळ, खूप छान माळ आहे, खूप मोठी। सो आम्ही मी तुम्हाला सगळं दाखवेल की कसं काय करतो आहे, मी खूप जास्त एक्साइटेड आहे। मला लिटरली, मी संस्कृतीला बोलते आहे रात्री मला झोप येत नाही, ती पण बोलते मला झोप येत नाही, असं आमचा एकदम सीन झाला होता। गुड मॉर्निंग, फायनली पिंड भेटली, वाव। चल ना वरती, आता सकाळची वेळ चहा पिऊया। तू किती वेळात बनवली तिला? मी एकदम ऐन टाइमत 3 तासात, एवढी छान मस्त आहे। जस्ट आम्ही मंदिरातच बोलते त्या याच्यात, म्हणजे आम्ही रांजणगावच्या मंदिरातून आलो, आणि आम्ही जस्ट त्या शॉपमध्ये पोचलेलो। आणि आता तू विचार कर, आम्ही गावाला होतो, गावाला काय भेटू शकतं का? तर मला हे पण म्हणजे वाटलं होतं की एक्सपेक्टेशन होते की ही माळ पण नाही भेटणार जी रुद्राक्षाची माळ आपण आणली, हे एक्सपेक्टेशन होते माझे। काय शोधतीस तू? तर हे एक्सपेक्टेशन था की हे बी नाही मिळेगा, आणि मी जस्ट तुला कॉल केला, आणि मग मला वाटलं की इथे हे पण नाही भेटणार, त्रिशूळ पण नाही भेटणार। मी थांबले होते आणि मग एक छोटंसं त्रिशूळ दिसला, मग मी म्हटलं आपल्याला त्रिशूळ पण पाहिजे होतं। मग माझा भाऊ विचारलं त्यांना की त्रिशूळ आहे का, बाहेर डायरेक्ट पितळाचं त्रिशूळ काढलं, बाहेर काढलं तर काढलं बोलले 1500, म्हटलं अभी क्या करणे का, ते काय मला ओळखत पण नव्हते की मला देतील। मग फिर हमने क्या किया, ब्रह्मास्त्र चाले वो पापा का नाम ले लिया। मग त्यांना म्हटलं तुम्ही ह्यांना ओळखता, मी त्यांची मुलगी आहे, बोलले ठीक आहे बाळा घेऊन जा, पण आहे ना उद्या संध्याकाळीपर्यंत किंवा परवा सकाळीपर्यंत घेऊन ये, त्यामुळे आपल्याला फ्रीमध्ये त्रिशूळ भेटले। आणि तू काय बोलली कॉलवर की 100 ची इच्छा असेल तर भेटून जाईल, एक्सपेक्टेशनच नव्हते मला तिथं ती त्रिशूळ भेटायला, आणि तू बोलली आणि लगेच त्यांनी त्रिशूळ काढलं बाहेर। मी 2 मिनटं शॉपमध्ये होते की बापरे, म्हटलं काय चालू आहे, भेटत असते भेटून। अरे किती अचानक सगळ्या गोष्टी भेटल्या, हे एवढं बनून भेटलंय, मी लास्ट टाइम किती ट्राय केलं मला नाही भेटले पिंड बनून कुठेच। चलो गाइस, आम्ही लोकेशनला पोहोचलोय, आणि हा आहे माझा फायनल लुक, हा शिवाचा फायनल लुक, हा महादेव आहे आणि मी बालिका आहे। सो कॉन्सेप्ट अशी आहे की मी हे जे पिंड आहे, सो मी त्याला पकडून बसणार आहे, आणि महादेवांची शॅडो आपल्याला बॅक साईडला घ्यायची, असेच 2-3 क्लिक्स आहेत। तर एका क्लिकमध्ये असं पण आहे की माझ्या हातात मोत्यांची माळ आहे, आणि मागे महादेवांकडे सोन्याचे हार आहेत। सो त्याच्यात ॲक्च्युली असं दाखवणार आहे आपण की आपल्या अपेक्षा खूपच, म्हणजे आपण खूप छोट्या गोष्टींना सॅटिस्फाय होतो की वरडत बसतो मला हे नाही ते नाही, पण आपल्याला माहीत नसतं की महादेवाने आपल्यासाठी काय प्लॅन करून ठेवलेलं आहे। सो असं एक थीम आहे जे आम्ही आज प्लॅन केलं आहे। तर येस, लय जास्त थकली, आणि प्लॅनिंग होतं आमचं यायचं 7:30 आणि आम्हाला वाजेत 11। सो येस, आम्ही शूट स्टार्ट करतो आहे। शूट वगैरे झालं, आणि त्याच्यानंतर ना मी लिटरली 1-1.5 तास झोपले होते, आणि सगळे माझ्याकडे बघत बसलेत कधी उठते, कारण मी झोपलीच अशी होती की कोणाला उठूच वाटत नव्हतं। मी 2-3 दिवसाची झोप काढली आज 1.5-2 तासात, आणि त्यानंतर ना आम्ही आता एक नाटक बघायला आलो आहे जे शिवा त्यांच्या फ्रेंडचं आहे,
असते म्हटलं यायचं, चलो असं पण काही काम नव्हतं. आणि येता येता आरसा तोडलाय, आता ते जोडतोय. तिकडे नाटक वगैरे बघून आलेलो आहे आम्ही. संकू पण घरी गेली, सगळे घरी गेले, मी पण घरी आले. आणि आत्ता वाजले 10, म्हणजे सकाळी उठले होते मी तिला. त्यानंतर मी फक्त दिवसात एक तास झोपली आहे. देवा आपण मला नाटकाचा एक्सपिरियन्स सांगायचा आहे. मी मे बी मला असं वाटतं मी 4th की 5th असताना लास्ट नाटक बघितलं होतं. त्यानंतर मी आज नाटक बघितलं. आणि पहिलं मला वाटत होतं मी कशाला थांबू, मला ब्लॉग एडिट करायचं आहे, जो उद्या अपलोड करायचा असेल तो. आणि व्हिडिओज पण होते, खूप काम होतं, मग मी नव्हते थांबणार. पण मी विचार केला की नाही थांबू, इट्स ओके, थोडासा टाईम देऊन बघू, काहीतरी आपण वेगळं वेगळं करत राहिलं पाहिजे. आणि खरंच ते वर्थ इट होतं. 4 नाटकं होते आणि 4 वेगवेगळे मेसेजेस होते. आणि थोडंसं जेव्हा ते असं असतं की आपण रोज एकच गोष्ट करतो किंवा एकच काम करतोय, मग आपण थोड्याशा वेगळ्या विचारांमध्ये वेगळ्या लोकांमध्ये गेलो की थोडंसं आपल्याला पण छान वाटतं. सो मला पण तसंच वाटलं, थोडेसे नवीन गोष्टी तिथे बघायला भेटल्या, थोडासा न्यू एक्सपिरियन्स पण मला भेटला. आणि मला एवढं म्हणजे मला क्लिक होत नव्हतं 4-5 दिवस झाले की मी केलं काय पाहिजे, कारण की मला कंटिन्यू थोडंफार थोडंफार मध्ये असं फील होतं की ना यार काम 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 आहे, वैतागली हे ते. सो आता मला कळालं की जेव्हा पण इतकं वैतागल्यासारखं फील होईल तेव्हा अशा काही गोष्टी करायच्या ज्या रोज करत नाही. लाईक मला हे पण कळलं की नाटकाच्या जागी मी मूवीला पण जाऊ शकते. मी मूवीला गेले तरी माझा मोठी होणार आहे, पण मी स्वतःला इतकं बिझी केलं की मी मूवीला पण जात नाही. सो या, दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आज आहे मंडे, काल संडे होता आपलं शूट झालं. आणि मी आले तळेगावला, कारण की मी तुम्हाला माहिती आहे त्रिशूळ आपण यांच्याकडनं इथं घेतलेलं, त्यांना मी दिलं आहे. आणि आता आता सणसवाडीमध्ये मला रोहन पण भेटला आहे, आणि रोहनला पण घेऊन आलेत, आणि सोन्या पण आहे. आणि सगळ्यांना धक्का बसला एक गोष्ट ऐकून, ही दोघं मित्र आहेत माझ्या आधीच. हे सोबत आहेत कामाला, हे दोघं सोबत काम करतात आहेत. आणि त्यासोबत शाळा केली, तो पण भेटला का? बापरे बाप. रोहन तू कशी शाळा केली त्यासोबत? एक महिना लाज वाटली डायरेक्ट सोन्याला, लाज वाटली मला पण. यांनी हे लिटरली नाही का 2-3 महिने काहीतरी, 1-2 महिने सोबत आहे हे लोक. मित्र रोज मस्ती करतात, ते रोज सोबत फिरतात. अरे ना ह्याला ह्याला माहिती, मी ह्याची बहीण आहे नाही का, रोहनला माहिती. पण रोहनने त्याला नाही सांगितलं मी तिचा मित्र आहे म्हणून. ह्याने डायरेक्ट इन्स्टाला बघितलाय फोटो, मला फोन करतोय नाही का, ही तू ह्याला ओळखते का? म्हणला मित्र आहे माझा. मग अशा आम्ही भेटलो. सो आज मंडेला आम्ही परत नाथाच्या मंदिरात आलो आहे. पण शंभूंचं खूप जुनं पण मी स्टोरी सांगते, ह्यांना पण सांगते, तुम्हाला पण सांगते. तर मोठी स्टोरी नाही, स्टोरी छोटीच आहे पण लय मोठी तशी बघायला गेले तर. कारण की मला आईने सांगितलंय की श्रीनाथ जे होते तर ते भक्ती करायचे शंभूंची. आणि त्यांनी लय तपश्चर्या केली, लय तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना शंभू पावले. ते जेव्हा आले तर त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे, तर त्यांनी मागितलं की तुम्ही येऊन आमच्या गावात बसा. होय. हे जे मंदिर आहे ना, आपण ज्यांचे आत्ता दर्शन घेतले ते श्रीनाथ होते, आणि शंभूंचं इकडं ह्या बाजूला. मग तेव्हा शंभू इथं आलेत, म्हणजे तो तिकडून इथं घेऊन आलाय काशीवरून. हा, तर हे जे मंदिर आहे, तर इथं जे पिंड आहे ती काशीचा विश्वेश्वर आहे. होय. हा, लय मोठी हिस्ट्री ती. तर असं आहे. आणि बाकी पण असे भरपूर आहेत अजून शंभूंचं मंदिर आमच्या गावात. लहानपणी बसन तर आम्ही तसेच ब्लेस्ड. आता सोने पण आम्हाला एका मंदिरात घेऊन चाललंय, ते पण मी तुम्हाला दाखवते. रोहन आम्हाला घेऊन आलाय. कुठे रोहन?
नरेश्वरला रोवून आम्हाला घेऊन आलाय. वरती मंदिर आहे भाऊ, आता इकडून आम्हाला चढत नाही येणार आहे. का रे भाऊ, तुला मी म्हंटल मला भूक लागली तर तू इकडे घेऊन चालला आम्हाला. मंदिर मंदिर आहे मान्य, मी मंदिरात यायला कधी नाही नाही म्हणणार हे पण तुला माहिती आहे, पण माणसाची जाण थोडी. अरे उपवास रे, मी काहीच नाही खाल्लं रे सकाळपासून, पाण्यावर जगती न तो उच न तो देऊ. चल तुला थँक्यू शाळ, पण स्टोरी टाकशील ना तर मला टॅग कर. भारी वाटलं पण सोन्या भाई, सच में अच्छा लग रहा है. आता जाऊ नाही वाटत इथन, खरंच का? बसू जरा वेळ बसू. मी आलेली आहे सेवड रोडला. सेवड रोड आहे का? तिथून पण पुढे आली मी. खूपच पुढे आली. नरे गावात आली. ओके, सो मी नरे गावात आली आहे आणि आज आहे अवॉर्ड शो आणि उद्या पण खूप मोठी गोष्ट आहे. आता रिव्हील नाही करत तो ब्लॉग तुम्हाला, मे बी ह्याच्या आधीच येणार आहे. तर उद्या ओपनिंग आहे माझं, जाऊ. सो येस, तर ते पण आहे. तर त्याच्या पण घाईमध्ये होते, मला यायला खूप लेट झालंय आणि आता एक अवॉर्ड शो आहे त्याच्यासाठी जायचं आहे आणि मला उद्यासाठी पण नेल्स हवे होते आणि आजसाठी पण. मग मी आली नेल्स करायला हिच्याकडे. आमची पण खूपच जुनी ओळख आहे पण आम्ही आज भेटतोय. सो येस, आणि नेल्स खूप छान होणार आहे मला आधीच माहिती कारण की आय ट्रस्ट हर. सो बघूया नेल्स कसे होतात ते. आणि ॲज युजल आज पण मला लेट होणार आहे कारण मला नेल्स करून मेकअपसाठी पण जायचं आहे. येस, लेट्स सी. नेल्स आपले डन झालेले आहेत आणि खूपच छान दिसतात ते. खूप म्हणजे खूप प्रिटी झालेत, मला खूप जास्त आवडलेत. किती छान दिसतात हे ना. थँक्यू सो मच. खूप म्हणजे खूप छान झालेत, खूप छान झालेत, मला खूप जास्त आवडलेत. मी फर्स्ट टाईम हे ट्राय केलं, मला वाटत होतं व्हाईट मला सूट नाही करणार, बट हे खूप छान दिसतंय आणि हे सगळ्या आउटफिटवर जाईल. सो खूपच लेट झालं आहे, आता इथून मला 15 मिनिटात तिकडे पोहोचायचं आहे. सो बहुत कडक दिख रहा है तू, बहुत कडक दिख रहा है. लोक एवढं दिसतीय सर, जाऊ दे, मी मेकअप नाही करत आता. तू एवढी क्यूट दिसते, त्यातच खुश झाले मी. सो येस, आजची मॅनेजमेंट सगळी ह्या शेटकडे आहे, यांनी मेकअप आर्टिस्ट मॅनेज केलेली आहे. कुठे येते बाय द वे, माझा मेकअप बघून तुम्हाला कळलंच की मेकअप किती सुंदर करते. ए खरच छान केला आहे, ए क्यूट वाटतं. मे बी थोडी देर मे ऐसे दिखेंगी, अभी एक गंदा मुंह हम सीधा करके आते. अच्छा, सो आपले आजचा मेकअप आर्टिस्ट आहे, तुमचं नाव सांगा ना ताई मला. अनुराधा, अनुराधाज मेकअप. नाव विचारलंय, प्रमोशन पडलं झालंय. अनुराधाज मेकअप, अनुराधा मांढरे. येस, आणि तुम्हाला लुक आवडला असेल तर तुम्ही पण यांच्याकडे नक्की ट्राय आउट करा. आता माझा पण लुक तुम्ही बघालच, आज आम्ही दोघीच चमकणार आहे असं मला. सो आता आम्ही हेअर ड्राय करायला स्टार्ट करतोय. ए बास रे बाळ, ए बाळ बास बास, ही फुल लाईट सेटअप करते. सो येस, फायनल लुक आहे. आम्ही फोटोज वगैरे काढले, मला खूप जास्त आवडलाय. आपण भाई बघ ना, रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन अशी सोबत एंट्री मारतात. कॉम्बिनेशन तर तुम्हाला माहिती कसलं भारी भारी आणि मेकअप पण खूपच छान झालं. थँक्यू सो मच. तुला पण थँक्यू, तुझ्यामुळे मी ह्यांच्याकडे आले आणि तुम्हाला खूप छान, खूप छान मेकअप झालाय. सो आता आम्ही निघतो आणि ऍज युजल आम्ही इकडे पण लेट चाललोय. सो येस, निघतो आम्ही. काकू, आम्ही कसे दिसतोय, आम्ही कसे दिसतोय? आम्हाला लेटच जायची सवय हो काकू. सुंदर दिसतोय ना, फुल नजर काढा आता हिची. लेट टू थेट का? येस येस येस, व्ही आय पी पर्सन्स ना. चला जाऊ आम्ही मग. बाय बाय. बाय द वे गाईज, ह्या काकू गायत्रीची मम्मी. ब्लॉग मध्ये आलीस मग अशी, खूप क्यूट, खूप छान केलंस हा तू.
बेस्ट ऑफ लक. इकडे तिकडे का पळायचंय तुला? का पळ? अच्छा मला नाही बोलवते. स्टेरिंग नको सोडू भाव, बॅड इम्प्रेशन. बॅन करतात मला युट्यूबवर. कॉन्व्हर्सेशन मी ठेवणार आहे. आपल्या साथ रोहन आहे. रोहन आणि मी चाललोय सणसवाडीला. म्हणजे ऍक्च्युली मला जायचंय तळेगावला, कारण आज अमित दादाने न्यू बाईक घेतली आहे आणि त्याचं असं म्हणणं होतं, म्हणजे तसे आम्ही भरपूर पहिल्यापासून बाईक्स घेत आलो. त्याची पर्सनली त्याची ओन बाईक होती, ती त्यांनी आज घेतली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलंय. तर आम्ही तिकडे जाणार आहे आणि रोहन तिकडेच आलेला होता हमारे घर के पास में. चल म्हणले रोहन मला सोडून दे, लिफ्ट दिली रोहनने मला आणि आम्ही निघाले. सो आज मला खूप जास्त काम आहेत ऍक्च्युली. आता इथे येते आता दुपार झाली आहे, पण मला घरी जाऊन परत खूप सारी तयारी करायची, कारण मम्मी पप्पांचे अॅनिव्हर्सरी पण आहे आणि मी त्यांना सकाळपासून विश पण नाही केलं, त्यांना काही आयडिया नाही दिली की आज आपण काहीतरी करणार आहे. पण येस, माझं छोटंसं प्लॅनिंग आहे ते मी त्यांना सरप्राईज देणार आहे. तर पहिले आपण निघालत आहे भाईके दर. फायनली आम्ही पोहोचलोय शोरूम मध्ये. कॉन्ग्रॅच्युलेशन. ही गाडी मी याला गिफ्ट केलेली आहे. लय कष्टानी कमवलेली आहे गाडी. मला खूप जास्त म्हणजे तशा लय गाड्या आल्या घरात. शेटची पहिली गाडी. शेट आता किती गाड्या घ्या रे माहित नाही. पहिली तर आली मारली पण गाडी. धन्यवाद. स्पॉन्सर कोण आहे? ही अॅनिव्हर्सरीची पार्टी का गाडीची पार्टी? तुम्ही स्पॉन्सर आहे का? तुम्ही स्पॉन्सर आहे का? तू आहे लय वाईट बोललाय हा. लागलं का तुला? मला लय लागले. तुला पण लागलं ना? आता मी देणार जाऊ. हे झेपलं नाही मला लागलं ना. पण आता तू नाही मारायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तर मम्मी पप्पांसाठी अॅनिव्हर्सरीचा छोटासा प्लॅन केलाय. ऍक्च्युली मी प्लॅन केला होता तो होता कॅन्डल लाईट डिनरचा, जो मी त्यांना तिकडे सरप्राईज देणार होते. पण माझे मम्मी पप्पा माझ्यापेक्षा सुपर फास्ट आहेत, ते आम्हाला न सांगतात दोघंच रांजणगावला इकडं आले. आणि मग माझं सगळं सरप्राईज म्हणजे अजून पण मी देऊ शकत होते, पण जी माझी इच्छा आहे ना, जे मला करायचं आहे म्हणजे त्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी जे मला करायचं आहे ना, ते लय मोठं आहे आणि ते मी आत्ता नाही करू शकत. ॲज यू नो की कंडिशन काय चालू आहे, कारण की सध्या थोडंसं आपण स्लोप मे जा रे, कसं की आपण इन्व्हेस्टमेंट जास्त केली आहे बिझनेस अँड ऑलमध्ये त्याच्यामुळे. पण येस, मग आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं फुल फॅमिलीसोबत. आम्ही जेवण वगैरे केलं आहे अँड ह्या वर्षी नाही, पण आत्ताच टार्गेट ठरवलंय पुढच्या वर्षी. जे आत्ता ठरवलंय ना त्याच्यापेक्षा हाय बजेट आपण प्लॅन करणार आहे. आणि येस, मी खुश नाही आहे. रिटर्न करतील जास्त, पण पुढच्या वर्षी नक्की